शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये आज पहाटे काकड आरती करत घेतलं दर्शन भाविकांना प्रसाद आणि मिठाईचं केलं वाटप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे काकड आरती करत दर्शन घेतलेलं आहे यानंतर त्या आलेल्या भाविकांना प्रसाद आणि मिठाई वाटून दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंद दिवाळी साजरी केली सध्या सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात कार्तिक स्नान उत्सव चालू आहे यावेळी मंदिरात आरती करून विठ्ठल रखमाईचं दर्शन घेऊन भक्तांना प्रसाद वाटून दिवाळीच्या शुभेच्छा शालेय मंत्री दीपक केसरकर हे दरवर्षी सावंतवाडी मध्ये दाखल होतात आणि या मंदिरात काकड आरती करून सर्वसामान्य लोकांना मिठाई वाटून दिवाळी साजरी करतात दीपक केसरकर हे यावेळी सर्वसामान्यांच्या घरी दिवाळी साजरी करतात त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत ब्यूरो रिपोर्ट एस बी मराठी